मंगलमूर्ती। नमस्कार, साडेमाडेतीनच्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण आहोत अभिदर्शन गार्डन टिटवाळा येथे। गणपती मंदिरासाठी फेमस असं टिटवाळा गप्पांसाठी, टाईमपास करायला, धमाल करायला किती फेमस आहे माहीत नाही, तेच जाणून घ्यायचं आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे साडेमाडे। आपण ज्या अभिदर्शन गार्डनमध्ये आज आलेलो आहोत तिकडच्या एक ताई माझ्याबरोबर आहे, तिकडच्या लोकांविषयी अभिदर्शन गार्डनविषयी आपल्याला माहिती सांगायला। नमस्कार। नमस्कार, तुमचं नाव सांगा। माझं नाव पूनम विजय केंडे। बर, या अभिदर्शन गार्डनविषयी आम्हाला माहिती सांगा ना। अभिदर्शन गार्डन म्हणजे आमच्या इथे सगळी सोसायटीमध्ये सगळी जे लेडीज जेंट्स वगैरे आहेत ते सगळे एकजुटीने इकडे कार्यक्रम वगैरे करतात। आमच्या सोसायटीमध्ये सगळे कार्यक्रम होतात, गणपती म्हणा, नवरात्री उत्सव म्हणा, सगळे कार्यक्रम म्हणजे एक मिळून वगैरे सगळे खाली उतरतात, सगळे आनंदाने हे करतात साजरे। हां, असं सगळं टाइमपास चाललेला असतो। खूप गोजीरवाने अशा घरात तुम्ही असं गेम्स वगैरे असतात, कार्यक्रम असतो, डान्स असतो लहान मुलांचा इकडे आमच्या इथे। हां, असं सगळं टाइमपास चालू असतो। आणि मग सोसायटी तुमची छान आहे एकंदरीत, बायका पण कधीच भांडाभांडी करत नाही, सगळे एकजुटीने खाली उतरतात। आधीच नाही म्हणाल तुम्ही, माहिती होत वाटतंय ना। ठीक आहे, यांची माहिती दिली, धन्यवाद त्याबद्दल। चला खेळायला सुरुवात करूया टोकन्स वाटून। टोकन्स वाटून झाली, आता सुरू करायची पहिली फेरी। अंदाजे किती? त्यासाठी इकडची टोकन्स काढायची जी मला ही काढून देणार आहे। काय नाव तुझं? स्नेहा संतोष शिंदे। स्नेहा संतोष शिंदे, SSS ठरून छान नाव ठेवलं ना। किती येतेस तू? चौथीमध्ये। चौथीमध्ये इथे गणपतीला जातेस तू? हो। आणि मग तिथे खेळ खेळतेस काय काय? मजा येते आणि गणपतीचं दर्शन पण घेतेस? अरे टोकन्स काढून देशील मला याच्यातली? हां, एक एक करून दे। पहिल्यांदा एक दे, अजून एक दे, अजून एक। थँक्यू। तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत, बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार पहिली फेरी। अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 7। दुसरा क्रमांक आहे 30। आणि तिसरा क्रमांक आहे 8। तिन्ही स्पर्धक तयार, सुरू करूया पहिली फेरी। अंदाजे किती? खेळाच्या आधी थोड्या गप्पा मारूया। नमस्कार, माझं नाव सौशालाका रत्नकांत पालांडे। तुम्ही काय करता? हाऊसवाईफ। हाऊसवाईफ आहे। तुमच्याविषयी, तुमच्या आवडीनिवडींविषयी मला सांगा। आवड म्हणजे मला जेवण बनवायला आवडतं। हां, बस हसायला काय झालं? जेवण बनवायला आवडतं तर चांगली गोष्ट आहे की नाही? हो की नाही? पण मग जेवण कोणाला द्यायला आवडत नाही वाटतं तुम्हाला? आवडतं ना, म्हणून हसलात तुम्ही बारीक की नाही? फक्त जेवण बनवायला आवडतं? नाही नाही आवडतं, जेवण द्यायला पण आवडतं, लोक खातात पण आवडीने आणि त्यांना काही त्रास पण होत नाही। नाही नक्की नाही ना। आणि मग अजून तुम्हाला काय काय करायला आवडतं? नाही दुसरा काही छंद नाही, फक्त जेवण बनवायचं आणि फिरणे। आणि फिरणं कुठे जाता फिरायला? असंच इकडे मुंबईतच। मुंबईतच खरेदीच्या नावाखाली खूप पैसे घ्यायचे घरातून आणि जाऊन खरेदी करायची आणि मग मध्येच गणपती मंदिरात जाऊन त्याला सांगायचं खूप खरेदी केली आहे, यांना काही कळून देऊ नको। नाही नाही, ह्यांना कळून देऊ दे। चांगलं आहे की मग तुमचं फिरायला आवडतं, जेवण बनवायला आवडतं, टाइमपास करायला आवडतं। इथे राऊंड खेळायचे तुम्हाला, ऑल द बेस्ट। थँक्यू। नमस्कार। नमस्कार, तुमचं नाव सांगा? मी सौ माधवी बाळू भांगरे। हां, तुम्ही काय करता? शिवण काम करता आणि जेवण बनवायला आवडतं? जेवण बनवायला आवडतं आणि दुसऱ्यांना करून घालायला पण आवडतं मला। हो मला माहिती आहे, मध्ये मध्ये कशाला सांगितलं? हा आणि हा विचारतो म्हणजे विचारायलाच पाहिजे, हो की नाही? उद्या समजा मी आलो टिटवाळ्यात, कोण जेवण बनवून घ्यायला घालतं ते मला माहिती असायला हवं की नाही? हा, आणि मग टीव्ही बघायला आवडतो? नाही टीव्ही काही सहसा मी बघत नाही। नाही बघत, आवडत नाही? आवडतं पण मध्ये मध्ये, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बघते। अच्छा, आणि मग फिरायला आवडतं? हो फिरायला आवडतं। फिरायला आवडतं, कुठे जाता फिरायला? कधी सुट्टी असली तर जातो आपला। हा, तेच कुठे? टिटवाळ्यात कुठे फिरायला? मिस्टरांनी नेलं तर जातो। कोणाचं कल्याण? कल्याण म्हणजे कल्याण शहर आहे आपले ते। अच्छा, ते कल्याण शहर आहे ते? मला वाटलं टिटवाळा कल्याण। नाही नाही, मला काय कळे ना पटकन, हो की नाही? अच्छा, इथे राऊंड खेळायचे तुम्हाला, ऑल द बेस्ट। थँक्यू। नमस्कार। हां नमस्कार, तुमचं नाव सांगा? माझं नाव कुसुम आनंतराव मुळजकर। तुम्ही काय करता? मी घर वाईफ आहे। हां, हाऊस वाईफ। हां,
आणि मला शिवण क्लास येतं आणि स्वयंपाक वगैरे फिरायला आवडतं. हां शॉपिंग. तुम्हाला शॉपिंग करायला आवडतं? हो भरपूर भरपूर. आणि सर्वात जास्त काय आवडतं? सर्वात जास्त म्हणजे फिरायला आवडतं मला जास्त. फिरायला? हो इथे गणपती मंदिरात वगैरे? गणपती मंदिरात, महालक्ष्मी वगैरे. महालक्ष्मीचं मंदिर आहे टिटवाळ्याला? इथं नाही, प्रभा देवीला मुंबईला आहे ते महालक्ष्मी. पहिले मुंबईत राहत होते, आता इथं 2-6 महिने झाले मी इथं आले टिटवाळ्यात. मग आता काय आवडतं जास्त? नाही आपल्या घरात मुंबई आवडतं की टिटवाळा जास्त? दोन्ही पण. कोणाला नाराज करायला नको नाही का आपल्याला? इकडे राहायचंय आणि उद्या तिकडे पण जायचंय कधीतरी. उगाच लफडा नको आपल्याला. हो की नाही? दोन्ही पण आवडतं. बरं आहे, इथे राऊंड खेळायचे तुम्हाला. ऑल द बेस्ट. थँक्यू. चला गप्पा मारून झाले. आता वेळ आहे पहिल्या फेरीची. म्हणजे अंदाजे कितीची राऊंड? एकदम सोपी आहे. तुमच्यासमोर एक प्रॉडक्ट असणार, मी तुम्हाला आकडे देणार. आकडे लावायचे, किंमत लावायची. ज्यांची किंमत प्रॉडक्टच्या किमतीची एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? तर ज्यातही पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार शलाकाताई, मग कुसुमताई आणि मग माधवीताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे वॉटर प्युरिफायर. 10 लिटरच्या या डबल स्टोरेज वॉटर प्युरिफायरमध्ये 2 स्टेजमध्ये पाणी शुद्ध होते, ज्यामुळे पाणी पिण्यास योग्य होतं. शिवाय हा प्युरिफायर ठेवण्यासाठी एक स्टँडसुद्धा आहे आणि हा प्युरिफायर कॉम्पॅक्ट असल्यामुळे कुठेही ठेवण्यासाठी सोयीस्कर आहे. प्रॉडक्ट तयार, शलाकातही तयार. हे घ्या, 4 आकडे वापरा. याची किंमत किती किंमत आहे? 1370. 1370 बरोबर वाटते याची किंमत मागे? हो. सगळ्यांना हो. तुम्हाला काय करायचं? बरोबर. फ्रीज करायची किंमत? हो ठीक आहे, फ्रीज करूया. 1370 1370 1370. आता कुसुमताई, हे घ्या, 4 आकडे वापरा. याची किंमत लावा. किती किंमत आहे? 1250. 1250 बरोबर वाटते? हो. ही पण बरोबर नाही कोणाला वाटते. त्यांना किती वाटते? 1300. ठीक आहे, तुम्हाला काय करायचंय? एकांना नाही वाटत आहे बरोबर, 1300 पाहिजे. चालेल, मग फ्रीज करूया. ठीक आहे, फ्रीज करूया. 1250 1250 1250. आता माधवी ताई, हे घ्या, 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 1225. 1025 मागे बरोबर वाटते? 1025. मग किती पाहिजे? 1150. आणि बाकी 1300, 1400, 1500 बोला मग तुम्ही. 1600 हा 10,000 काय? 1300, 1500. बरं, तुम्हाला काय करायचंय? हीच ठेवायची की बदलायची आहे? हीच ठेवते. हीच ठेवायची? नक्की. मग फिक्स करून टाकूया. 1025 1025. तिघींनी आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रोडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. माधवीताईनी किंमत सांगितली 1025 रुपये, शलाकाताईनी किंमत सांगितली 1370 रुपये आणि कुसुमताईनी किंमत सांगितली 1250 रुपये. आणि या प्रॉडक्टची खरी किंमत आहे 1295 रुपये. त्यामुळे विजेते आहेत कुसुमताई. हा या तुमचा वॉटर प्युरिफायर. सांगा कसं वाटतंय? फार छान वाटतंय, फार आनंद झाला. हा मला पण बरं वाटलं पाणी पिऊन. जरा बरं वाटलं एकदम. हा आता जरा पाणी प्या, फ्रेश व्हा, पुढची राऊंड खेळायची आहे. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. चला वेळ झाली आता एका ब्रेकची, पण ब्रेकला जाण्यापूर्वी एक प्रश्न विचारतो. आजचे आपले 6 स्पर्धक सोडून हा प्रश्न बाकीच्यांसाठी आहे, ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटी सांगायचं. प्रश्न असा आहे, सर्वात निराधार झाड कोणते? उत्तर आठवून ठेवा, एपिसोडच्या शेवटी विचारणार. तोपर्यंत तुम्ही बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम साडेमारे. दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची, त्यासाठी इकडची जी टोकन्स काढायची आहेत ती मला प्रिया काढून येणार आहे. प्रिया एक एक करून टोकन दे माझ्या हातात. हळू, अजून एक दे, अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार दुसरी फेरी सुपर मार्केट. पहिला क्रमांक आहे 5.
दुसरा क्रमांक आहे 10. आणि तिसरा क्रमांक आहे 6. तिन्ही स्पर्धक तयार, सुरू करूया दुसरी फेरी सुपर मार्केट. खरेदीच्या आधी थोडे गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. पूनम विजय केंडे. तुम्ही काय करता? मी हाऊस वाईफच आहे. हाऊस वाईफ. तुमच्याविषयी आम्हाला सांगा, तुम्हाला काय काय करायला आवडतं? मला फिरायला जास्त आवडतं. हा, कुठे फिरायला जाता? सगळीकडे. सगळीकडे? हो. जे काय ठिकाण उरलंच नाही, गेलाच नाही, सगळीकडे जाऊन आली. सगळीकडे जाऊन आलाय. खूप फिरायला आवडतं. पण मग समुद्र किनाऱ्यावर जास्त जायला आवडतं का डोंगराळ भागात? कसं असं काय का असं काय नाही? असं काय नाही, जास्त करून शॉपिंग करायला. शॉपिंग करायला? अरे बापरे, कठीण आहे म्हणजे घरच्यांचं. बर. आणि मग बाकी घरी टीव्ही वगैरे बघता? हो. झी मराठी बघता? सगळे सिरियल्स. सगळ्या सिरियल्स? काय मराठी वरच्या सगळ्या सिरियल्स. मग फिरायला कधी जाता? जातो संडेला वगैरे, सुट्टी असेल तेव्हा ह्यांना मिस्टरांना. मला वाटलं रात्री 11 वाजता जातं की काय फिरायला. तेव्हा येतो फिरून आम्ही. तेव्हा फिरून येता? अच्छा, मला वाटलं 6 ते 11 झी मराठी नंतर राऊंड मारून. नाही नाही नाही. कर्नाटकला वगैरे जाऊन सगळे कार्यक्रम बघतो. सगळे कार्यक्रम बघता? नवी मालिका सुरू झाली वारस, बघता ती? हो. आत्ता आत्ता सुरू झाली, कशी वाटते तुम्हाला? छान आहे. एका मुलाबद्दल आईची एकदम उत्सुकता वगैरे, छान वाटली सिरियल ती. चांगलं वाटतंय. झी मराठीच्या जसं बाकीच्या सिरियल्स असतात त्याप्रमाणेच आहे असं वाटतं. चांगली वाटते. चांगली वाटते. ठीक आहे, इथे आता काही वस्तूंची खरेदी करायची, तुम्हाला ऑल द बेस्ट. ओके, थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं आशा उमेश वायळ. तुम्ही काय करता? घरीच असते. घरीच असता? घरीच काम करता? तुमच्या विषयी आम्हाला सांगा, तुम्हाला काय काय करायला आवडतं? मला फिरायला आवडतं. अरे, हा सोसायटी मध्ये सगळ्यांना फिरायला आवडतं की काय? सोसायटी मध्ये नसतोच की काय? कोण असतात ना इकडे? सगळे एकदम फिरायला नाही जात. या 6 महिने जाऊन आल्या की मग तुम्ही गेलात की मग ह्या असं आहे सगळं. कुठे कुठे फिरायला आवडतं तुम्हाला? डोंगराळ भागात फिरायला आवडतं. डोंगराळ भागात? हो. सह्याद्रीचे कडे बिडे हो की नाही? अच्छा. आणि मग तुम्ही घरी मालिका वगैरे बघता? हो, पिक्चर बघते. पिक्चर बघता? मग झी मराठीच्या वरच्या मालिका बघता? हो, बघते. कुंकू, माझी अप्रियाला, नवी मालिका सुरू झाली वारस, ती पण बघता? नाही बघत ते अजून. बघायची आता? आता आता नवी सुरू झाली आहे. बघा, आवडेल तुम्हाला नक्की. आणि पिक्चर कुठले आवडतात तुम्हाला? कॉमेडी पिक्चर? मराठी पिक्चर. मराठी पिक्चर? कॉमेडी, सिरियस कुठले आवडतात? अलका कुबलचे पिक्चर आवडतात. अलका कुबलचे पिक्चर आवडतात तुम्हाला? का हो? असंच त्या आवडतात कारण अलका कुबल स्वतः. हो की नाही? हो. चांगली गोष्ट आहे. इथे आता वस्तूंची खरेदी करायची, तुम्हाला ऑल द बेस्ट. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव सुजाता संतोष शिंदे. तुम्ही पण SSS आहात? हा. काय करता तुम्ही? मी गृहिणी आहे. गृहिणी आहे. तुमच्याविषयी आम्हाला सांगा, तुम्हाला काय करायला आवडतं? मला स्वयंपाक बनवायला आवडतो. तो माहिती आहे मला. या बिल्डिंग मध्ये सगळ्यांना स्वयंपाक बनवायला आवडतो. फिरायला आवडतो? हो. हा, वाटेल शिवणकाम करायला आवडतो. हा, त्या तुम्ही त्या दुसऱ्या तुम्ही. हा. आणि टीव्ही कोणाला बघायला आवडत नाही फारसा? ना, आवडतं मला टीव्ही बघायला. तुम्ही बघता? हो. झी मराठी बघता? हो, बघते. कुठल्या मालिका आवडतात विशेष? कुंकू बघते. लज्जा बघते. कुंकू बघता? लज्जा बघता? हो. माझी अप्रियाला? हो, बघते. हो की नाही? हो. शमिका, अभिजित आवडतात की नाही? हो, आवडत. हा. आणि मग नवी मालिका वारस बघता? हो. आता आता सुरू झाली. हो की नाही? बरी वाटते की ती? हो. चांगली चालली. हो की नाही? हो. आणि खरेदी कोण करतं सांगा घरी तुमच्या? खरेदी मीच करते. तुम्ही करता? हो. इथे पण तुम्हालाच करायची आहे? हा. काही वस्तू ठेवलेल्या असणार, त्यांची खरेदी करायची. चला, वेळ झाली आता दुसऱ्या फेरीची, म्हणजे सुपर मार्केटची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर काही वस्तू असणार, मी तुम्हाला एक बजेट देणार. 1 मिनिटाच्या आत त्या वस्तूंची खरेदी करायची. ज्यांच्या खरेदीची किंमत दिलेल्या बजेटच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. आजचं बजेट आहे 942 रुपये. वेळ आहे 1 मिनिटाची. जी 1 मिनिटाची वेळ सुरू होती आता 12:30 सुरू करा. साडे माडे खरेदी करून झाली, करूया आता खरेदीची टोटल. ती
तिघींच्याही खरेदीची टोटल माझ्या हातात आहे, बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली. पूनमताईंनी खरेदी केली 629 रुपयांची, आशाताईंनी खरेदी केली 404 रुपयांची आणि सुजाताताईंनी खरेदी केली 633 रुपयांची. त्यामुळे विजेते आहेत सुजाताताई. ही घ्या तुमची खरेदी. सांगा कसं वाटतंय? खूप आनंद वाटतोय. आनंद झालाय, मस्त वाटतंय, एकदम छान वाटत. हा हो, असं डान्स केला तसा एवढा आनंद आलाय. वा, क्रीम वगैरे लावा. हा, बँड बिंड दिलाय तो बांधा. मुलगी आहे माझी. मुलगी आहे ना, मुलगा बांधा. अगदीच क्लिप वगैरे लावू नका, पेन्सिलने असं जरा करा. रेडी व्हा, पुढची राऊंड खेळायची आहे. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. धन्यवाद. चला, वेळ झाली आता एका ब्रेकची, पण ब्रेकला जाण्यापूर्वी परत एकदा प्रश्न विचारतो. मी प्रश्न असा विचारला होता, सर्वात निराधार झाड कोणते? उत्तर आठवून ठेवा, एपिसोडच्या शेवटी विचारणार. तोपर्यंत तुम्ही बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम साडेमाडे. अंदाजे कितीच्या विजेत्या कुसुमताई आणि सुपर मार्केटच्या विजेत्या सुजाताताई खेळणार आपल्या बरोबर तिसरी आणि अंतिम राऊंड. जॅकपॉट जॅकपॉट राऊंड खेळायचे. पहिल्यांदा चावी निवडायचे, दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार ठरवणार हा खेळ. खेळ एकदम सोपा आहे. इथे माझ्या हातात काही रिंग्स आहेत, करायचं एवढं या मी त्यांना देणार. हे घ्या, तुम्ही घ्या. करायचं एवढं, रिंग घ्यायची, त्याच्यात टाकायची साबणात. आम्ही चावी लपवली आहे, जी रिंग ज्या साबणावर पडेल तो साबण ती चावी त्यांना. वेळ आहे एका मिनिटाची. साडेमाडे सुरू करा. पुढे यायचं नाही, मागूनच टाकायच्या. साडेमाडे वेळ संपली, खेळ संपला, निकाल आपल्या समोर आहे. कुसुमताईंनी या साबणात रिंग टाकली, त्यामुळे त्यांना मिळते हिरवी चावी. हे घ्या. आणि सुजाताईंना मिळते लाल चावी. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे. चला, पेट्या उघडल्या गेल्या, निकाल आपल्या समोर आहे. कुसुमताई ठरले उपविजेता. जरा मी आलेले आहेत वेफर्स टाळ्या. सांगा कसं वाटतंय? फार छान वाटत. वेफर्स मिळाले. आता वेळ झाली जेवणाची, परत आले ना. वेळ आले ते हो ना. भरपूर खा, हा पोटभर खा. पार्टिसिपेट केलं, धन्यवाद त्याबद्दल. थँक्यू. आणि विजेता ठरल्या सुजाताई, ज्यांना मिळालेली आहे ग्लास टॉप शेगडी. काय कसं वाटतंय? खूप आनंद झालाय. मस्त वाटत एकदम. हो ना, चेहरा बघू शकाल आता ह्याच्यात तुम्ही. पोळ्या करता करता चेहरा आहे की नाही आयडिया. मग सहभागी झालात, धन्यवाद. चला, वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर सांगायची. मी प्रश्न असा विचारला होता, सर्वात निराधार झाड कोणते? कोणाला येते उत्तर? तुम्ही इथे तुमचं नाव सांगा. सीमा मांडवकर. आणि उत्तर? आकाश. नाही, उत्तर चुकलं. अजून कोणाला येते? तुम्ही इथे या. तुमचं नाव सांगा. भारती आनंद आमने. आणि उत्तर? उत्तर कोणत्याही प्रकारची वेल. उत्तर बरोबर आहे. हे घ्या,